तू कसली पितुरी केलीस र तू गद्दार नाहीस म्हणून सांग असते माझ बाजी असं कधीच करणार नाही माय तू कशाला आलीस इथं अरे बघ की ना माझे संत घेऊन आले तिकडं सांग असते हे उघडायची नाही म्हणून दादाजी साध झडती घ्यायचं काम तुम्हाला दिलं तुम्ही समद अवघड करून टाकलं कशा पै आणलं यांना कोतवालीत औ झडती संदूक खावली आणि संदूक धरून हाक खाली आता आलीये ना तर हाकलून बाहेर का या स्त्रीचं इथे काही काम नाही मी माझ्या बाजीला हे संदुकीला सोडून कुठे मी जाणार नाही बघा झालं सिद्ध हा बाजी गद्दार आहे सोन्याच्या मोहरा घेऊन लोहाला पळवलं याने फितूर आहे नाही मग उघडा संदूक हो गे सिद्ध नाही संदुकीला कुणी हात लावाल तर जीवच घेणे के का आमचा उपमर्द आहे फक्त आमचाच नाही तर स्वतः खंडेराव सरदारांचाही अपमान आहे सरदार हाकलून द्या या बाईला तू आणलं ना हिला आता तूच बाहेर काढा राहिला बाहेर नाही मी बाजीला सोडून कुठे मी जाणार नाही नाही तू मागण घरला नाही लेकरा आता जायचं तर आपण सांगून जायचं खंडेराव सरदार कोतवालीच्या कामात अडथळा आणला म्हणून या बाईला बाहेर काढा ऐकलं नाहीत का ती ठार बहिरे झाला काढा तिला बाहेर माफी असावी हुजूर पण कोतवाली सर थांबूया की सर कोतवाल आल्यावर त्या बाजीचं बघू पण आता या क्षणी या बाईला बाहेर काढा म्हणजे काढा मावशी बाहेर चला नाही माय जात नाही म्हणजे नाही अरे बघतोस काय तिच्याकडे हाताला खेळतो बाहेर काढ तिला मावशी बाहेर चला कोतवालीच्या कामात एक नाण नका मी कुठं येणार नाही म्हणून सांगितलं ना अरे बघतोस काय तिच्याकडे हात खेचून बाहेर का बघता का तुम्हा सारखे याला अटक करा आणि या बाईला बाहेर करा बाजीचा वसूल एकच आय नाही तर काय नाही तिच्या केसाला जर धक्का लागला तर बाजीची तलवारच बोलेल
बाजी बड़ी भी एकदा शिलेदारांनी तळ्यावर वाचवलं होतं मला, आता त्यांना बंदी केलंय म्हणून मी. तू गलत वागलीस असं वाटतं का तुला? मग कशाला सांगतेस हे सगळं हिरा? तू गलत वागणार नाहीस अशी खात्री आहे माझी. पण या पुण्यात हादसे होत आहेत, बाहेरची माणसं सही नाही आहेत हिरा, म्हणून फिकर वाटते तुझी. अशी कुठलीही दोस्ती करू नकोस जी आपल्या सगळ्यांवर आफत आणेल. नाही बडीबी, उलट आपल्यावर काही आफत आली तर शिलेदार मदतीला धावून येतील आपल्या. इनाम दिला की कोणीही मदतीला धावून येईल हिरा. तुझे ते शिलेदार लोहाच्याही मदतीला गेलेच होते की सगळं कानावर येतं आमच्या. नाही, तू जे ऐकलंयस ते साफ झूट आहे. सच आणि झूट हे कोतवाल ठरवतील, तू नाही. नाही बडीबी, तू शिलेदारांना भेटली नाहीयेस म्हणून तुला असं वाटतंय. पण शिलेदार अजिबात. तू माझी जान आहेस हिरा. आजपर्यंत फूल से भी बडकर सांभाळलं तुला. तुला काटा जरी रुतला तरी जान जाईल या बडीबीची. काटो की राहों पर मत चलो हीरा. बडीबी, अब सब बुरे ख्याल दिमाग से निकाल दो और चलो. घडली घटना गंभीर आहेच, त्यामागचा हेतू तपासला पाहिजे आपण. हेतू अगदी शुद्ध आहे, संपत्ती धनदौलत, त्यासाठी हा फितूर झालाय बाजी. नाही सरकार, लहानपणी पोटपार खपाटीला गेलो तरी मी दुसऱ्याच्या वावरातलं एक कणीस खाल्लं नाही माझ्या बाजीनं. त्याचा बाप पानिपतात कामास आला, तवापासनं मोठ्या मेहनतीनं मी माझ्या बाजीला मोठा केलाय. अरे सरकार, माझ्या लेकाला काय तुम्ही आज ओळखता का? त्याच्यावर भरोसा आहे ना तुमचा? संपूर्ण विश्वसृष्टीत मनुष्य प्राणी हा सर्वात जास्त बेभरवशाचा. कधी कुणाचं मन कलुषित होईल सांगता येत नाही, आणि त्यात संपत्तीचं म्हटलं तर विचारायलाच नका. नाही सरकार, माझा बाजी तुमची लय इज्जत करतोय, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्या बाजीवर.
आल्यापासून चौकशीच्या कामात नुसती समस्या आणते आहे. आधी या बाईला बाहेर काढा. कुठल्या बाईला बाहेर काढा म्हणतात आपण? आम्हास तर इथे कोणीच बाई दिसत नाहीये बिनीवाले. आम्हास दिसते ती फक्त एक आई. गनिमाच्या सुनेसही आई मानून तिची सन्मानपूर्वक पाठवणी करणाऱ्या मराठी दौलतीचा वारसा सांगतो आपण. आणि त्याच दौलतीचा वारसा सांगणाऱ्या एक शिलेदाराची आईस तुम्ही बाहेर काढायची भाषा करताय. आणि फक्त शिलेदार नाही, शूर शिलेदार. शूर की गद्दा कळेल लवकरच. याने संपत्तीसाठी त्या लोहाला पळवलं आणि त्याचा मोबदला लपवला या पेटी. काय खंडेराव, तुम्ही जंगलात रंगे हात पकडलं ना याला? हा, आम्ही गेलो तेव्हा तिथं चिमणाजी बेसूद डोक्याला मार लागला होता त्याच्या आणि बाजी तिथंच उभा. ऐका, विश्वासघात केला यानं, राजद्रोह केलाय. ते अजून सिद्ध झालेलं नाही बिनीवाले. म्हणून तर ही संदूक खोला माया सांगतो आहोत आम्ही. तर तुमच्या या शूर शिपायाची आई हातही लावू देत नाहीये. काय हो, आल्यापासून ऐकते संदूक बघायचे, संदूक बघायचे का? काय मिळणार आहे तुम्हाला? तुमच्या या बाजीच्या फंद फितुरीचा पुरावा आहे त्या. सरकार, तोंडाला येईल ते बोलू नका. कोतवाल आता आपणच ठरवा कोण लपवा लपवी करताय ते. ठीक आहे, उघडा संदूक. आजी, नाही माय, त्याशिवाय यांचं समाधान नाही होणार. एकदा बघू दे त्यास, म्हणजे कळ. ए बाबा ए, अरे उघड ती संदूक, पाहू दे त्यात काय ते. उगीच कोतवालीचा अमूल्य वेळ वाया गेला. यो यो कचरा, कचरा यो. होय, तुमच्यासाठी एक कचराच आहे, माझ्यासाठी. हो तीर एका लढाईत माझ्या बाजीच्या पाठीत घुसलेला. पाठीत तीर घेऊन मी माझा बाजी लढत होता तिथ. पण यो, माझ्या बाजीच्या फितुरीचा पुरावाच आहे. माझ्या बाजीच्या तलवारीची मूठ, जीवाची पर्वा न करता गनिम कापताना तलवार तुटून पडली, पण माझ्या बाजीच्या हातची मूठ सुटली नाही. पण यो, पण माझ्या बाजीच्या फितुरीचा पुरावाच आहे. आणि माझा बाजी कामगिरीवर जातो, जीवानिशी परत यावा म्हणून ही निरंजन मी कधी इजू देत नाही. यो कचरा आहे का? होय, यो कचरा.
हो ज्याचा बाप आणि पतात लढता लढता कामास आला त्यो यो माझा बाजी असं दीड दमडीच्या सोना दाण्यासारखं पृथ्वी करत ठीक आहे. या सगळ्या गोष्टी पुराण काळातल्या, पण वर्तमानाच काय? रंगे हात पकडलाय याला, ऐकलत का कोतवाल? बाजी तू लोहाला कोठडीतून बाहेर काढलास. जी कोणाच्या परवानगीने? मी स्वतःच निर्णय घेतला. कारण? लोहाचा पाटला करून त्या खेळणीवालीच्या मुसक्यावाल्याचा मनसुबा होता माझा. चिमणाजीरावांनी मी ठरवलं होतं सर, ते माझी मदत करणार होते, पण याला पुरावा काय? खंडेराव. हा आम्ही गेलो तेव्हा चिमणाजी खाली बेसुद आणि त्याच्या डोक्याला जोबर मार लागला होता आणि बाजी तिथच उभा. म्हणजे चिमणाजींवर पण यानच वार केला नसेल कशावरून? कोतवाल, लोहा आपल्यासाठी फार महत्वाचा धागा होता. गजाननाचा चिंतामणी हार आणि त्या खेळणेवाली पर्यंत पोहोचायचा एकमेव धागा होता आणि त्या धाग्याला त्या बाजीनं पळवलं. आता चिंतामणी हाराची माहिती कोण देणार? माफी असावी हो सर, अशी काय माहिती मिळाली व आपल्याला? खायला कारण फुला भार होता जितो. मग त्याच शिर धडापासून वेगळं केलं असत तर आम्ही खुद्द याला शाबासकी दिली असती. पण नाही, यानं लोहाला पळवलं कारण संपत्तीचा हव्यास. आणि ही गोष्ट चिमणाजीस कळाली असणार म्हणून त्याचाही खून करण्याचा प्रयत्न. फक्त गजाननाची कृपा म्हणून आमचे शूर खंडेराव तिथे वेळेवर पोहोचले. काय खंडेराव, पोहोचला ना? हा आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून चिमणाजीचं प्राण वाचलं. जबर मार लागला होता त्याच्या डोक्याला. चिमणाजी शुद्धीवर आलेत. त्यामुळे आता तेच आपल्याला सगळं सविस्तर सांगतील. त्यामुळे पुढील निर्णय हा चिमणाजींच्या जबानीनंतरच. बिनीवाले, फार श्रम घेतलेत तुम्ही, थकला असाल. आता विश्रांती घ्या. अंबड चिमणाजींना कोतवालीत हजर करावं. आई तुम्ही काळजी करू नका, बाजीला आम्ही आमच्या धाकट्या बंधू समान मानतो. विश्वास ठेवा आमच्या. बाजी निर्दोष असेल तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खुद्द आम्ही शाश्वती देतो. लय उपकार झालं.